नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. पिनमधून सुटका या प्रकारांच्या व्हिडिओमध्ये आता आपण दुसऱ्या भागात आहोत. त्याच्यात एक चार आपण उदाहरणं बघूया आणि असे अजून दोन व्हिडिओ होणार आहेत. म्हणजे कोणते चार व्हिडिओ पिनमधनं सुटका जे त्यानंतर पिनचा उपयोग असे काय उदाहरणं माझ्याकडे ती त्याच्यानंतर येणार आहेत. मागच्या वेळी मी असं म्हटलं कुणासाठी व्हिडिओ करायचे, एकजण मला म्हणाले की यूट्यूबकडनं तुम्हाला पैसे मिळत नाहीत का, म्हणून मला नमूद मुद्दाम करायचं. गेले 3.5 वर्ष मी हे व्हिडिओ बनवतो आहे, यूट्यूबकडून मला एक नया पैसा अजून मिळालेला नाही. हे लोक एका व्हिडिओ दोन दोनदा जाहिरात टाकून पैसे कमवून घेतात, पैसे द्यायची पाळी आली की काहीतरी कारण काढतात. जग हे असंच आहे, कुणी पैसे द्यायला देणारी खूप प्रॉम्प्टली देणारी कमी माणसं सापडतात. असो, तर आपण फार डेडली पिन आहे अशा पिनच्या मी तर नेहमी शोधात असतो आणि काळजी पण घ्यावी खेळताना की राजाच्या बरोबर खाली क्वीन ठेवू नये आणि जर रूक कुठून तरी येणार असेल तर. आणि याची नेहमी राजाच्या खाली पिन आली आणि खाली हत्ती आला आहे. मी पण नेहमी खेळात शोधात असतो आपण कधी राजाच्या वर पिन क्वीन ठेवतोय किंवा डायगोनली ठेवतोय आणि कुठून तरी आपल्याला बिशप नेता येतो का तिथे. आता हे पिनमध्ये काय सुटका करता येईल का पिनमधनं, बघा विचार करता येतो का. हा, फॉर्च्युनेटली या पोझिशनमध्ये आणि म्हणून एकदम गडबडून न जाता थोडा शांतपणे विचार करायचा की या पिनमध्ये आपण सुटू शकतो का, काय वेळा सुटू शकतो. परवा मी एक मोठा अगदी गेम बघितला की मला वाटतं तो पझलमध्ये मी टाकला आहे बहुतेक, की अशीच त्याची क्वीन गेली आणि त्याने लगेच रिझाईन केला गेम. वास्तविक मग इतर लोकांनी ॲनालाइज केल्यानंतर असं दिसून आलं की तो काळा जिंकत होता. फायनली त्याने दाखवून दिलं की काळा क्वीन जाऊनसुद्धा जिंकतोय, म्हणून क्वीन गेली की एकदम फ्रस्ट्रेट होता का म्हणे. इथे याने काय केलं बघा, बिशपने पॉन मारलं, राजाला चेक बसला. चेक कुठे बसलं काय कायम शोधतच राहिलं पाहिजे, पिनमध्ये तर शोधलंच पाहिजे. चेक बसला इथे, चेक बसल्यानंतर राजा पहिला हलवला पाहिजे आणि मग त्याने बिशप इथे आणला मध्ये. बिशपला नाईटचा सपोर्ट आहे किंवा इथे खाली आणला असता तरी तो चालला असता. त्याला बिशप मध्ये आणला आणि बिशपला सपोर्ट आहे म्हटल्यानंतर हा पिन तुटला. हा काय करता येत नाही, हा काय फार तर सिक्रॉट डी फाय वगैरे खेळला. पुढचं उदाहरण बघूया. या उदाहरणात पांढरा अजून खेळायचा आहे पण त्याला इथे छान दिसलं की हा नाईट आणि हे डायगोनलमध्ये त्याने बिशप जाऊन नाईटला पिन करतोय. सॉरी, तर त्याने बिशपने इथून पिन केला. आता दुसरं डेंजरस सिच्युएशन याच्यामध्ये की क्वीन पण याने जर इकडे आणली A4 तर मात्र मग या बिशपची काही खैर नाही आहे. पण असं कधी पिन असलेलं याच्यामध्ये क्वीन ठेवू नये, तर त्याने काय केलं की हा पिन सोडवण्यासाठी क्वीन त्याने हलवले. नाईटला त्याचं प्रोटेक्शनच आहे. आता जर याने नाईट मारला तर क्वीनने तो मारून टाकतोय, क्वीन त्याने इथे आणले तर तो नाईट हलवून टाकतोय. तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. आता बघा, या हा काळा राजा आहे, काळ्या हत्तीला या बिशपने पिन केलेलं आहे आणि हत्तीवर परत डबल अटॅक आहे, क्वीनचा पण अटॅक आहे. आता तो हत्ती काय क्वीनला मारू शकत नाही पिन असल्यामुळे. आता हा त्याने सोडवला पिन तुमच्या काय लक्षात येते का, बघा कसं काय सोडवलं असेल. हा, याने काय केलं, नेहमी चेक बघणं हे फार महत्त्वाचंच आहे. क्वीन D1 घेतली आणि पांढऱ्या राजाला चेक दिला. आता हा क्वीनने मारू शकत नाही कारण हा पिन झाला असा.
हां, तो जरी हत्ती तिथे स्वतः पिन मध्ये असला तरी या क्वीनला आपण काढू शकत नाही, कारण राजाला चेक बसतो क्वीनला काढल्यामुळे. पांढरी क्वीन तो हलवू नाही शकत. आता हलवू नाही शकत म्हटल्यानंतर याला राजा हलवणं भाग आहे, आणि यांनी राजा हलवल्यानंतर क्वीन गेली, क्वीन गेली. फार त्याने बिशपने नाही, इथे चेकच आहे चांगला सॉलिड, त्यामुळे तो चेक काढावा लागणार आणि तो वरचा त्याचा हत्ती पण वाचणार आहे. ओके, इथे आता या पांढऱ्या रुकनी या काळ्या घोड्याला अगदी पार वाट लावून टाकलेले की त्याच्यावर डबल अटॅक आहे. म्हणजे तो पिनच आहे, तो घोडा काढला तर हा काळा रूक मरतोय सरळ सरळ. पोझिशनकडे नीट बघा, पिन सोडत जाईल काय. येतोय का? सोडवता. आता याने काय केलं, सरळ नाईट टू सी थ्री खेळा, बरोबर आहे. नाईट टू सी थ्री मुळे काय झालंय की हा त्याचा रूक इथे जर खाली आला बी वन वर तर चेकमेट आहे. हा फार तर हा काय हा ह्या रूकला मारू शकतोय, त्या रूकला मारल्यामुळे काय फरक पडणार आहे. हा तर त्याने समजा या रूकला मारून टाकलं, हा रूख खाली आला की हा एक पांढऱ्याचा चेकमेटच होतोय, म्हणजे त्याने घेऊन मटेरियल घेऊन काय उपयोग नाही आहे. तर अशा तऱ्हेने आपण पिनमधनं सुटका करायचे विविध इलाज बघत आहोत. ते नीट लक्षात घ्या की दुसऱ्या राजाला चेक देता येतो का वगैरे, असं कसा पद्धतीने केलेले आहेत. त्याचं खूप मोठं मी वर्णन केलं नाही, कारण मग व्हिडिओ मोठा होतो. आणि अजून पिनमधून सुटकाचे तरी दोन अजून भाग होतील, जर बघत राहा. बघितल्याबद्दल धन्यवाद.